नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण उन्हाळी भेंडीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुळात भेंडी पिकाची लागवड, पण लागवड करतेवेळी किंवा लागवडीपूर्वी शेतीची मशागत, खत व्यवस्थापन, मल्चिंग पेपर, त्यासोबतच त्याची लागवड, वाणाची निवड, खत व्यवस्थापन करणं आणि पाणी व्यवस्थापन करणं, या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर भेंडी लागवडीची माहिती पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, उन्हाळी भेंडीची लागवड आता जवळपास सुरू झाली. थंडी जी आहे, काही ठिकाणी जास्त पडते, काही ठिकाणी कमी पडते, पण एकंदरीत जर वातावरणाचा जर विचार केला तर भेंडी लागवडीसाठी आता वातावरण जे आहे हे चांगलं होतं. तर भेंडी लागवडीचा पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत, लागवडपूर्व मशागत. लागवडपूर्व मशागतीमध्ये तुमचं जे पहिलं काही जे पीक असेल, व्यवस्थित पूर्ण खोलवर नांगरट करून रोटर मारून रान तयार करून ठेवायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही, जसं की आपल्याला इथं व्हिडिओमध्ये दिसतंय, इथं आपण असं पण बेड तयार केलेला आहे. तर हा जो बेड आहे हा 5 फुटी बेड आहे आणि हा आपल्याला मल्चिंग मिरची आणि टरबूज यासाठी लावायचा आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला भेंडी लागवड करायची आहे मल्चिंगवरती, तर त्यावेळेस आपण सर्वसाधारण अशा पद्धतीनं 3 फुटी बेड तयार करू शकतो. आणि इथं जर तुम्ही खाली पाहिलं तर या ठिकाणी आपलं जे होल आहे हे 1 फुटावर आहे, 1 ते 1.25 फुटावर. पण ज्यावेळेस आपल्याला भेंडी लागवड करायची, त्यावेळेस आपल्याला हे 2 होल न करता आपल्याला 4 होलमध्ये करायचं आहे. आता हा जवळजवळ 3 फुटी मल्चिंग आहे, आपल्याला याच ठिकाणी 3.25 किंवा 3.5 फुटी वापरायचं आहे. आणि जे इथं तुम्हाला 2 होल दिसत आहेत, तर त्या 2 होलाऐवजी आपल्याला 4 होल करायचे असेल. एक या लाईनमध्ये, एक या लाईनमध्ये, एक इथं या लाईनमध्ये आणि एक या लाईनमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला 4 लाईन करून याच्यामध्ये आपल्याला होल पाडायचे आहे. आता हा होल आहे जवळजवळ 1 ते 1.25 फुटावर. पण इथं आपण ज्यावेळेस करणार आहोत तर त्यावेळेस 1-1 फुटाच्या अंतरावर अशा 4 लाईनी एका बेडवर करणार आहोत. यामुळे काय होणार आहे की भेंडी लागवडीची जी काही रोप संख्या आहे ही रोप संख्या चांगली बसेल. आणि मुळात मल्चिंग असल्यामुळं आपल्याला फारसा काही जास्त पुढं प्रॉब्लेम येणार नाही. आता हे झालं एकंदरीत पूर्व मशागत व मल्चिंग पेपर. आणि याच्यानंतर आता वाण निवड. तर वाण निवडमध्ये आपण कोणते वाण निवडू शकतो किंवा कोणते वाण आपण निवडायला पाहिजे. सगळ्यात पहिलं जर तुम्हाला चांगले वाण निवडायचे असेल तर ॲडव्हान्टाची राधिका ही व्हरायटी निवडा, कारण ही व्हरायटी अतिशय चांगली आहे आणि उत्पन्नासाठी सुद्धा अतिशय चांगली आहे. फुटव्यांची संख्या जास्त मिळते आणि लाईफ सुद्धा चांगलं मिळतं. त्यासोबत भेंडीची मागणी जी आहे ॲडव्हान्टाची अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते. आणि खास करून ॲडव्हान्टाची जी राधिका आहे तर ही एक्सपोर्टसाठी सुद्धा जास्त, काय म्हणतो आपण, ज्याला प्रिफर केली जाते, तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही निर्मलची जुली लावू शकता किंवा लोकल व्हरायटी सुद्धा तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला लोकल मार्केट, आपल्या आसपासचं मार्केट कॅप्चर करायचं असेल. आता भेंडीचा रेट जर एकूण पाहिला तर 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, अगदी 80 रुपयापर्यंत रेट आता या 2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर आता यानंतरचा मुद्दा आहे लागवड पद्धत. आता लागवड पद्धत मी तुम्हाला सांगितलीच आहे की आपल्याला हा तर जवळजवळ 3-3 फुटी बेड आहे, पण आपल्याला याच्यापेक्षा मोठा पाहिजे. साधारणतः 3.5 फुटी जर बेड असेल तर आपण 2 लाईनी लेफ्ट साईडनी आणि 2 लाईन ज्या आहेत राईट साईडनी लावून आपली रोप संख्या आणि बेड या दोन्हीही गोष्टी मॅनेज करू शकतो. आता आपल्याला खत व्यवस्थापनाचा जर विचार केला, जर आपल्याला मल्चिंग करायचंच असेल तर मल्चिंग करण्यापूर्वी आपल्याला काही खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जसं की याच्यामध्ये आपल्याला शेणखत पहिलं पाहिजे, म्हणजे पाहिजेच, कारण शेणखत हे एकमेव असं खत आहे की जे आपल्याला अगदी 4 ते 5 रुपये किलोमध्ये मिळतं. इतर कोणतंही खत आपल्याला मिळत नाही, पण शेतकरी त्याच्याकडं कानाडोळा करतात. तर कानाडोळा अजिबात करू नका, कारण आपल्या जमिनीसाठी सगळ्यात महत्त्वाचं खत हे NPK खत नाही, दाणेदार खत नाही, तर शेणखत आहे. म्हणून शेणखत आपल्याला जास्तीत जास्त निवडायचं आहे. जर 1 एकर तुम्हाला भेंडी करायची असेल तर कमीत कमी 3 ट्रेलर शेणखत हे आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 50 किलो एकरी निंबोळी पेंड घ्यायची आहे, 50 किलो वर्मी कंपोस्ट घ्यायचे, किंवा 100 किलो वर्मी कंपोस्ट घेऊ शकता. त्यासोबत 100 किलो ऑर्गॅनिक कोणत्याही कंपनीचं खत घेऊ शकता, यारामिला कॉम्प्लेक्स घेऊ शकता, किंवा प्लांटो घेऊ शकता, किंवा ग्रीन प्लांटचं घेऊ शकता, कोणतंही तंत्रज्ञानामधले तुम्ही कोणतेही खत घेऊ शकता. किंवा याच्यामध्ये सह्याद्री बायोटेकचं न्यूट्री बेससुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट पाहायला मिळते, किंवा सगळंच घटक आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स पाहायला मिळतात. एकंदरीत हा सगळा एक खतांचा साचा तयार करायचा आहे, खत तयार करायचं आहे, आणि ते आपल्या वेळमध्ये टाकून द्यायचं आहे. बेडमध्ये टाकून दिल्यानंतर माती जी आहे ही आपल्याला मशीन पद्धतीने पूर्ण झाकून घेता येते आणि मल्चिंगही आतरवता येतं, त्यासोबत ठिबकही लावता येतं. हे तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण करू शकता. आता राहिली लागवडीनंतरची मशागत किंवा लागवडीनंतर जे आपल्याला नियोजन करायचं आहे त्याची माहिती. आता लागवड नियोजनमध्ये किंवा ज्यावेळेस आपली लागवड होते,
लागवड करताना आपण शक्यतो बिया लावतो. जर बिया लावणार असेल तर बी लावण्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर बीज प्रक्रियेमध्ये आपण काय करू शकतो, तर बीज प्रक्रिया करताना आपण ट्रायकोडर्मा हा जैविक बुरशीनाशक किंवा जैविक बुरशींचा वापर करू शकतो, ज्याच्यामुळे ती जमीन टाकल्यानंतर जमिनीमध्ये कोणताही फंगस आला किंवा कोणतीही बुरशी आली तरी ती त्या बियाला अपाय करणार नाही आणि सीड जर्मिनेशनसुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. सीड जर्मिनेशनसाठी तुम्ही आणखी नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया जसं की रायझोबियम ॲसिडोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर हे वापरू शकता. त्यासोबत आपल्याला वापरायचं आहे PSB. हे दोन किंवा तीन घटक आपल्याला जे आहेत जर्मिनेशन करण्यासाठी वापरायचे आहेत म्हणजे आहेतच, कारण वातावरण कसं आहे किंवा जमीन कशी आहे किंवा त्याच्यामध्ये बुरशी किती हे आपल्याला माहीत नसतं. जर्मिनेशनमध्ये उगवण क्षमता चांगली व्हावी, त्यासोबत लागवड किंवा आपण ज्यावेळेस बी जमिनीमध्ये टाकतो तर अशा वेळेस बियाला अपाय होऊ नये आणि ते चांगल्या प्रकारे उगवून निघावं याच्यासाठी आपल्याला जर्मिनेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता याच्यानंतर रोप उगवून निघाल्यानंतर आपल्याला काही डोस देणं गरजेचं आहे. आता डोस काय द्यायला पाहिजे, तर ज्यावेळेस आपली साधारणतः भेंडी जी आहे ही 2 किंवा 4 पानावर येते तर अशा परिस्थितीमध्ये आपण 19:19 किंवा 12:61 यांचा वापर करायचा आहे. खास करून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यांचं समीकरण मिळतं जुळतं व्हावं, त्यांची कमतरता जाणू नये, त्यासोबत फुटव्यांची संख्या वाढावी याच्यासाठी द्यायला पाहिजे 2 किंवा 4 पानावर असताना. त्यानंतर साधारणतः भेंडी 6 पानावर आल्यानंतर सर्वसाधारण कीटकनाशक, सर्वसाधारण बुरशीनाशक किंवा ताकांडीची फवारणी आपल्याला याच्यावर करायची, कारण यावेळेस काय होतं की साधारणतः 4 ते 6 पानावर असताना आपल्याला भेंडीवर काही प्रमाणात बुरशी जाणवू शकते, थ्रिप्स जाणवू शकतो किंवा मावा जाणवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला सांगितले, रासायनिक आणि नैसर्गिक. जैविकमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही बिवेरिया, व्हर्टिसेलियम आणि मेट्रायझम हे जे फंगी आहे हे तुम्ही वापरू शकता आणि याच्यामुळे बरीचशी कीड ही नियंत्रणात येते. त्यासोबतच प्लॉट जर आपला असा मोठा असेल तर आपल्याला काय करायचं आहे की चिकट सापळ्यांचे सापळे लावायचे आहेत. साधारणतः 1 एकरमध्ये कमीत कमी 30 ते 35 सापळे आपल्याला लावायचे आहेत. यामध्ये आपल्याला निळा आणि पिवळा हे दोन चिकट सापळे लावणे गरजेचे आहे. त्यासोबतच साधारणतः शेताच्या कडीने एक मध्ये आणि शेताच्या पलीकडं अशा पद्धतीनं 3 पट्ट्यामध्ये आणि साधारणतः उभे जर विचार केला तर साधारणतः 5 ते 6 पट्ट्यामध्ये आपल्याला कामगंध सापळेसुद्धा लावायचे आहेत, जेणेकरून पुढे आपल्याला फळमाशी किंवा त्यानंतर थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवण्या अगोदरच आपल्याला त्याचं इंडिकेशन मिळून जातं आणि आपल्याला त्यानुसार फवारणीचं नियोजनसुद्धा करता येतं. आता हे झालं आपलं प्रॉपर पहिलं नियोजन, पण याच्यानंतरचंही काही नियोजन आहे तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर पुढचं नियोजन काय आहे, तर ताकंडीचा वापर कसा करायचा आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळी आपण वापर आपल्याला कसा करायचा आणि कधी करायचा आहे, तर भेंडी ज्यावेळेस आपली साधारणतः 2 पानावर असताना आपण 12:61 किंवा 19:19 देतो, याच्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसांनी आपल्याला ताकंडीची पहिली ड्रिंचिंग आणि स्प्रे करायचा आहे. तर ड्रिंचिंगसाठी आपल्याला एकरी प्रमाण हे 5 लिटर वापरायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला स्प्रे करायचं आहे तर स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 200 मिली आणि प्रति 20 लिटरच्या बॅरलसाठी 250 मिली एवढं द्रावण आपल्याला वापरायचं आहे. कमी वापरायचं नाही आहे. कमी का वापरायचं नाही आहे, तर ज्यावेळेस आपण स्प्रे करतो तर स्प्रे करताना जर याचं प्रमाण जास्त असेल तर छोटी छोटी काही किडी असतात त्या मरून जातात, पण तुम्ही जर प्रमाण कमी वापरलं तर त्या किडींना फारसा काही अपाय होत नाही. आता बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांना हा प्रश्न येतो की ताकंडी आपण नेमकं कमी वापरावं की जास्त वापरावं, म्हणजे कमी जर वापरावं तर का वापरावं याचं कारण माहिती पाहिजे. तर मी तर कमी वापरायला सांगत नाही, तर जास्त वापरावं तर का वापरावं, तर हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो की ज्यावेळेस आपण प्रमाण जास्त वापरतो त्यावेळेस फक्त छोटी छोटी किडच नाही तर अगदी अळ्यांसारखी किडीसुद्धा मरून पडतात आणि एवढी ताकद ही आपल्या ताकंडीमध्ये आहे. तर ते आपल्याला त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात वापरायचे आणि तेच प्रमाण मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण देत असतो. तर एकंदरीत हे नियोजन जे आहे ताकंडीचं हे आपल्याला साधारणतः भेंडी पिकामध्ये 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला कंपल्सरी करायचं आहे, म्हणजे ड्रिंचिंग स्प्रे हा जर आपण रेग्युलर ठेवला तर याच्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये असंख्य अशी वाढ पाहायला तर मिळतेच, पण भेंडीची क्वालिटी सुधारते. तोडा आपला साधारणतः 45व्या दिवशी जो आपल्याला एकरी 20-25 किलो तोडा पाहायला मिळतो तो जर तुम्ही ताकंडी वापरलेला असेल तर कमीत कमी 50 किलोचा तोडा तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्हाला वाढ पाहायला मिळते, क्वालिटीमध्ये वाढ पाहायला मिळते, झाडावर कोणता अटॅक होत नाही, कीड बुरशी यांचा प्रादुर्भाव होत नाही, एकंदरीत या कसल्याच गोष्टीचा त्रास आपल्याला होत नाही आणि विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी तुम्हाला खर्चसुद्धा कमी लागतो. तुम्ही जर प्रॉपर बेसल डोस, महत्त्वाच्या बुरशींचा वापर म्हणजे जैविक बुरशींचा वापर आणि ताकंडी वापर या 3 गोष्टींवर जर भर दिला तर चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकता.
तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.